पाहूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पाहूर या गावातून संभाजी महाराज यांची पालखी व भजनी मंडळाच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या फलकाचे पाहुण्यांच्या हस्ते तसेच ग्रामस्थांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानद्वारा करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश महाराज ढाकरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये काही समाज घटकांनी खरा इतिहास लपवून खोटा इतिहास समाजापुढे मांडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पार्थ शिंदे यांनी जयंती साजरी करतात यासाठी पाहूर या गावाचे भरभरून कौतुक केले. तसेच माननीय सचिन वायकळे यांनी आपल्या भाषणातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा इतिहास गावकऱ्यांसमोर ठेवला. नवीन पिढीने मनापासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये चांगले काम करावे असे विचार मांडले. तसेच सरपंच अतुल देठे यांनी आपल्या भाषणातून महापुरुषांच्या जयंती उत्सवासारखे कार्यक्रम गावात साजरे केले जावे व गावाचा विकास व्हावा असे विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाला युवा भजनी मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्र TV 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ.